नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्हिटीचेर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय इंग्रजीच्या सराव प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करत आहोत। यापूर्वी आपण 4 प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला आहे। त्या 4ही प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओज आपल्याला या आय बटणावर क्लिक केल्यावर पाहायला मिळतील, आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत, तिथे जाऊन आपण ते व्हिडिओज पाहू शकता। तर मित्रांनो, आज आपण 5वी प्रश्नपत्रिका इथे इंग्रजीची सोडवणार आहोत। तत्पूर्वी आपण जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली जे सबस्क्राइबचं लाल बटन दिसतं त्यावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे जे शैक्षणिक व्हिडिओज मी तयार करतो ते तुम्हाला वेळच्या वेळी पाहायला मिळतील। चला तर या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। तर इथे बघा, पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम्स आफ्टर 11। इथे आपल्याला ऑर्डिनल नंबर शोधायचा आहे विच कम्स आफ्टर 11, 11च्या नंतर। तर मित्रांनो, ऑर्डिनल नंबर्स आणि कार्डिनल नंबर्स असे दोन प्रकारचे नंबर्स असतात, ओके। तर कार्डिनल नंबर म्हणजे आपण 1 2 3 4 5 6 7 8 जे म्हणतो ते कार्डिनल नंबर्स, आणि ऑर्डिनल नंबर्स म्हणजेच 1 असेल तर तो फर्स्ट येणार आहे, फर्स्ट, सेकंड, फोर्थ, सेवन्थ, एट्थ, इलेवेंथ, अशा पद्धतीनं हे जे नंबर्स असतात। उदाहरणार्थ आपण क्रमांकाला की म्हणतो, बघा पहिला क्रमांक, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, अशा पद्धतीने ते ऑर्डिनल नंबर्स असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, अशा प्रकारे। तर इथे आता 11 नंतरचा ऑर्डिनल नंबर आपल्याला शोधायचा आहे। 11 नंतर 12 येतं आणि 12चा जो ऑर्डिनल नंबर आहे तो 12th असा होतो, 12th म्हणजे TWELFTH, एफचा उच्चार तिथे होतो, एफ येतं तिथे। त्यामुळे इथं करेक्ट स्पेलिंग जर आपण बघितली तर इथे बघा इथं नाही आहे, इथं TWV आहे, TWEFL आहे, रॉंग आहे, ही बघा इथे आहे TWELFTH, ही करेक्ट स्पेलिंग आहे 12th ची। सो करेक्ट ऑप्शन इज नंबर 3। सेकंड क्वेश्चन, लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट कन्व्हर्सेशन विच मॅचेस विथ द पिक्चर। तर इथे एक पिक्चर दिलेला आहे, बघा आता थोडंसं डार्क पिक्चर आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली ओळखता येणार नाही, पण थोडक्यात तुम्हाला अंदाज झाला असेल। इथे एक मुलगी बसलेली आहे जी काहीतरी पीत आहे, इथं काहीतरी लांबट वस्तू आहेत ज्या ऊसासारख्या आहेत, बरोबर। आपण आधी कन्व्हर्सेशन रीड करूया। प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस ऑफ शुगर केन ज्यूस, बट मामा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस। दोन नंबर बघा, गिव मी सम टोमॅटोज, वेर इज युअर बॅग। थर्ड वन, डू यू लाईक रोस्टेड 2 कॉर्नकॉप्स, ओ आय लव्ह देम। अँड फोर्थ वन बघा, हॅव यू ट्राईड दिस केक्स, दिस इज अ न्यू केक शॉप। तर इथे बघा, इथे शुगर केन दिसत आहे, शुगर केन ज्यूस ती मुलगी पीत आहे, बरोबर। त्यामुळे इथे शुगर केनशी रिलेटेड जे कन्व्हर्सेशन आहे नंबर 1चं, प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस ऑफ शुगर केन ज्यूस, बट मामा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस, हे कन्व्हर्सेशन आहे, ते करेक्ट कन्व्हर्सेशन इथे येणार आहे, ओके। लेट्स सी द थर्ड वन, चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड्स फॉर ए अँड बी। करेक्ट ऑपोजिट वर्ड शोधायचं आहे, डीप आहे आणि अगली आहे। डीपच्या विरुद्ध शब्द, डीप मीन्स खोल, डीप मीन्स खोल, बरोबर, खोल पाणी असतं, खोल समुद्र असतं, दॅट इज खोल, डीप मीन्स खोल। तर खोलच्या विरुद्ध उथळ, आणि त्याच्यासाठी शब्द आहे शालो, त्याच्यासाठी शब्द आहे शालो हा शब्द आहे। आणि अगली म्हणजे माहिती असेल कुरूप, सुंदर नसणारा तो अगली असतो, आणि त्याच्या विरुद्ध सुंदर असणारा म्हणजे ब्युटिफुल। सो डीपचा ऑपोजिट वर्ड शालो आणि अगलीचा ब्युटिफुल, शालो अँड ब्युटिफुल, कुठे आहे बघा, पर्याय नंबर 3, शालो अँड ब्युटिफुल। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विच इंडिकेट्स द करेक्ट टाइम रीता वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग। तर इथे आपल्याला करेक्ट टाइम फाइंड आउट करायचा आहे जो हे वाक्याशी रिलेटेड आहे। वाक्य आहे रीता वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग, म्हणजे रीता सकाळी लवकर उठली, ओके। तो टाइम काय असेल बघा, 7 PM, 3 PM, 7 AM, 12 नून। तर मित्रांनो, AM PM, AM म्हणजे दुपारी 12 अगोदर, AM, आणि PM म्हणजे दुपारी 12 नंतर, त्याला पोस्ट मेरिडियन, अँटी मेरिडियन असे म्हणतात, ते वेगळा विषय आहे। पण तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या की AM म्हणजे सकाळच्या वेळची, सकाळची वेळ 12 आणि PM म्हणजे दुपारी 12 नंतरची, आणि 12 नून म्हणजे दुपारी 12 वेळ, परफेक्ट, 12 नून। आपण म्हणतो बघा गुड आफ्टर नून असं म्हणतो ना, तशा पद्धतीनं। त्यामुळे इथं मित्रांनो सकाळची वेळ आहे ती 7 AM आहे, त्यामुळं हे जे वाक्य आहे त्याच्याशी रिलेटेड टाइम 7 AM हा इथे येणार आहे। तुम्ही AM आणि PM फक्त लक्षात ठेवा। नेक्स्ट 5th वन, कम्प्लीट द बॉक्स बाय चूजिंग द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन वर्ड। इथं आपल्याला एक वर्ड दिलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत। आपण वर्ड वाचूया, स्पिनॅच पालक, ओके, वॉश, स्पिनॅच वॉश केली जाते, ईट खाल्ली जाते, बाय विकत घेतली जाते। आता आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे, लंप, स्क्रिबल, उबल अँड कुक, ओके। आता याचा अर्थ माहिती असणं मित्रांनो इथं खूप गरजेचं आहे, आणि समजा तुम्हाला अर्थ जरी नाही माहिती नसला तरी तुम्हाला कुकचा अर्थ माहिती आहे, कुकिंग,
बनवणे, तयार करणे, जेवण तयार करणे, आणि स्पिनॅच कुक केलं जातं, बरोबर ना, शिजवलं जातं, त्यामुळे कुकिंग हा इथे पर्याय बरोबर येणार आहे, येणार आहे, त्यामुळं तो योग्य पर्याय आहे. पण आपण इथे तरीसुद्धा अर्थ बघूया. लंप याचा अर्थ ढीग असा होतो, लंप म्हणजे ढीग. उबल याचा अर्थ डगमगणे असा होतो, ओके. स्क्रिबल याचा अर्थ खरडणे असा होतो. त्यामुळं हे तीन अर्थ म्हणजे हे तीन वर्ड्स आहेत ते स्पिनॅचची मॅच होत नाही आहेत. कुक हा एकच शब्द इथे मॅच होतो, त्यामुळं कुक हा ॲक्शन वर्ड इथे करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, द साईन इंडिकेट्स. हे साईन काय इंडिकेट करतं बघा, कुठल्या दिशेला जात आहे ते. स्टॉप, गो स्ट्रेट, टर्न राईट, टर्न लेफ्ट. टर्न राईट, ते उजवीकडे वळायला सांगत आहे, सो टर्न राईट, सेकंड वन इज द करेक्ट ऑप्शन. रिअरेंज द फॉलो नंबर्स अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स. इथं आपल्याला मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचा आहे. शब्द आहेत बघा, व्ही ए एफ टी आय यू आर ओ ई. तर इथं मित्रांनो आपण पर्यायाकडून जरी गेलं तरीही चालतं, परंतु त्याच्यामध्ये वेळ आपला जाऊ शकतो. म्हणून आपण शक्यतो इथे शब्द तयार होतो का आधी बघायचा. हे जर सर्व अक्षरं बघितली तर इथे शब्द तयार होतो मित्रांनो फेवराईट. फेवराईट हा शब्द तयार होतो, एफ ए पी ओ यू आर आय टी ई, ओके. हा शब्द इथे तयार होतो. तर इथे बघा, एफसाठी थ्री आहे, एफसाठी थ्री आहे, एसाठी टू आहे, त्याच्यानंतर व्ही 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 साठी बघा वन आहे, त्याच्यानंतर ओ साठी एट आहे, यू साठी सिक्स आहे. थ्री टू वन एट सिक्स, कुठे आहे बघा, थ्री टू वन एट सिक्स इथे आहे बघा, थ्री टू वन एट सिक्स. सो फर्स्ट नंबर इज करेक्ट वन, फेवराईट हा शब्द इथे तयार होतो. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द रीडर. आय यूज द स्पॅनर अँड स्क्रू. स्पॅनर, स्पॅनर म्हणजे पाना, स्क्रू खोलायचा, स्क्रू खोलण्यापेक्षा नट खोलायचा जो पाना असतो दॅट इज स्पॅनर. आणि स्क्रू म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण जो स्क्रू असा फिरून 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 घालतो दॅट इज स्क्रू. तर हे कोणाकडे असतं, मेकॅनिक, मिल्कमॅन, फार्मर की पॉटर. तर इथे योग्य पर्याय येणार आहे मेकॅनिक, कारण हे सर्व कामं मेकॅनिकच करत असतात. त्यामुळे हा जो पर्याय म्हणजे जी रिडल आहे ती मेकॅनिक्सशी रिलेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नाइंथ वन. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड शेप. शेपसाठी योग्य ऑप्शन निवडायचा आहे, हाय, फास्ट, लो, सर्कल. योग्य शेप सर्कल. सर्कल हा एक शेप आहे, जॉमेट्रिकल शेप आपण मॅथमॅटिक्समध्ये लर्न केलेला आहे. सर्कल इज द करेक्ट आन्सर. लो म्हणजे कमी, हाय म्हणजे उच्च जास्त, फास्ट म्हणजे वेगाने, जे शेपशी रिलेटेड येत नाहीत. नेक्स्ट, चूज द करेक्ट मोटो फ्रॉम द गिवन ऑप्शन. मोटो घोषवाक्य, विल ऑल बी क्वाइट टुगेदर, गिव मी अ स्टोरी बुक, फॉर्म ग्रुप्स ऑफ टेन, प्रोटेक्ट ऑल प्लॅन्स. मोटो याचा अर्थ मित्रांनो की त्याच्यामधून काहीतरी आपल्याला संदेश दिलेला असतो, काहीतरी बोध दिलेला असतो. आणि याच्यामध्ये एकच वाक्य आहे जो आपल्याला काहीतरी संदेश देतं, तो म्हणजे प्रोटेक्ट ऑल प्लॅन्ट्स. सर्व वनस्पतींना संरक्षण म्हणजे संरक्षित करा, वाचवा, प्रोटेक्ट ऑल प्लॅन्ट्स. बाकी विल ऑल बी क्वाइट टुगेदर, आपण सगळेजण शांत बसूया. आपली जी फोर्थ स्टँडर्डची पोएम आहे त्याच्यातला आहे, गिव मी अ स्टोरी बुक, मला एक पुस्तक दे. फॉर्म ग्रुप्स ऑफ टेन, 10 जणांचे ग्रुप तयार करा, ओके. सो याच्यातून आपल्याला काही मोटो लक्षात येत नाही, एक बोध लक्षात येत नाही. त्यामुळं करेक्ट मोटो, प्रोटेक्ट ऑल प्लॅन्ट्स, ओके. इलेवेंथ वन, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. ही हॅज बॉट डॅश इलेक्ट्रिक आयन. द, नो आर्टिकल, अँड ऑर ए. याच्यापूर्वी मी सांगितलेलं आहे मित्रांनो की ए अँड दी हे तीन आर्टिकल्स आहेत, आणि कधी कधी वापरतात ते सुद्धा याच्यापूर्वी सांगितलेलं आहे. तर इथे बघा, ई ने सुरुवात झालेली आहे, त्यामुळं ई ने सुरुवात झाल्यामुळे ज्यावेळी एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला ए ई आय ओ यू हे पाच अक्षर असतील तर त्याच्यापूर्वी अँड हे आर्टिकल लागतं, हे लक्षात घ्या. अँड इलेक्ट्रिक आयन, लक्षात आलं, अँड इलेक्ट्रिक आयन. सो अँड इज द करेक्ट. आणि बाकीचे जे शब्द असतात ते अ येणार, म्हणजे अ बॉय, अ पोटॅटो, अ ग्राउंड, अ बॅट, अ बॉल, अशा पद्धतीनं, ओके. सो अँड इज द करेक्ट हिअर. नेक्स्ट, लुक ॲट द डायग्रॅम अँड चूज द करेक्ट ऑप्शन. प्लॅन्ट्स, मॉस, हर्ब, कॅक्टस. तर मित्रांनो, प्लॅन्ट्स म्हणजे रोपटी, वनस्पती, त्यांचे हे प्रकार दिलेले आहेत, मॉस, हर्ब आणि कॅक्टस. आणि याच्यामध्ये बसणारा पर्याय आहे बघा, स्टेम, थॉर्न, वाईन, ग्रेन. तर इथे बघा, स्टेम याचा अर्थ जे खोड असतं, मुळा झाडाचं जे खोड असतं दॅट इज स्टेम, त्याला स्टेम म्हणतात. थॉर्न म्हणजे काटा, काट्यांना थॉर्न म्हणतात. ग्रेन म्हणजे धान्य, ग्रेनला धान्य म्हणतात. आणि वाईन याचा अर्थ वेल, द्राक्षाची वेल सुद्धा असं म्हणतात त्याला, पण वाईनचा अर्थ वेल असा होतो, वाईन्स. त्यामुळे वेल हा एक वनस्पतींचा प्रकार आहे, वेली. सो वाईन इज द करेक्ट ऑप्शन हिअर. नेक्स्ट,
लुक ऍट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन. इथे एक आपल्याला इमोजी दिलेला आहे. आपल्याला ह्या सर्व इमोजी माहिती असतील, व्हॉट्सअप आपण बरेच जण वापरतो. तर इथे बघा, हे इमोजी आपल्याला काय सांगतं बघा, स्केअर्ड, प्राउड, शाय की स्लीपी. तर हे इमोजी आपल्याला स्केअर्ड, घाबरलेला दिसत आहे तो. सो स्केअर्ड इज द करेक्ट ऑप्शन. हे इमोजी आहे ते स्केअर्डचं आहे. प्राऊड म्हणजे अभिमान असणे, स्लीप म्हणजे झोप आल्यासारखे वाटणे, शाय म्हणजे लाजणे. त्यामुळे इथं स्केअर्ड इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट 14th क्वेश्चन, लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट अँड चूज द करेक्ट ऑप्शन. इथे एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे बघा, सनी बिस्किट शॉप, बाय 2 क्रीम बिस्किट पॅकेट्स, गेट 1 पॅकेट ऑफ चॉकलेट बिस्किट फ्री, प्राइस स्टार्टिंग फ्रॉम 10 rupees फॉर 1 पॅकेट. खारी बिस्किट्स, क्रीम बिस्किट्स, चॉकलेट क्रीम बिस्किट्स, आलमंड बिस्किट्स. ओके, आता क्वेश्चन काय म्हटलं बघा, यू कॅन बाय डॅश पॅकेट्स ऑफ क्रीम बिस्किट्स अँड गेट डॅश पॅकेट्स ऑफ चॉकलेट बिस्किट्स. तर आपल्याला इथं कोणती ऑफर दिलेली आहे बघा, बाय 2 क्रीम बिस्किट्स, आपण जर 2 क्रीम बिस्किट्स बाय केली तर गेट 1 पॅकेट ऑफ चॉकलेट बिस्किट. सो यू कॅन बाय 2 पॅकेट्स ऑफ क्रीम बिस्किट्स, 2 पॅकेट्स, अँड गेट 1 पॅकेट ऑफ चॉकलेट बिस्किट. सो आन्सर इज 2-1 नंबर 3. लक्षात आलं? ओके, नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स शुड बी इन द गिवन सेंटेन्स. कॅपिटल लेटर्स, या वाक्यामध्ये किती कॅपिटल लेटर्स असायला हवीत. आपण वाक्य प्रॉपरली लिहून घेऊया. आय एम सोपान भोसले. सी, आय, आय हा शब्द कुठेही येऊ देत, कधीही येऊ देत, हे अक्षर आहे. पण ज्यावेळी आय माझ्यासाठी स्वतःसाठी आय वापरतो तेव्हा तो शब्द होतो. तर म्हणजे एक अक्षरी शब्द. तर आय हे कधीही कुठेही येऊ देत मित्रांनो, सिंगल आय, तर ते कॅपिटलच लिहायचं असतं. आय एम सोपान भोसले, आपलं नाव असेल, कुणाचंही नाव असेल, मुलाचं, मुलीचं, कुणाचंही नाव असेल, त्याचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल घ्यायचं. आणि त्याचबरोबर आडनावाचं सुद्धा पहिलं अक्षर नेहमी कॅपिटलच लिहायचं असतं. सोपान भोसले आणि फुल स्टॉप. तर इथे कोणते कोणते लेटर्स कॅपिटल आले बघा, आय, एस आणि बी. म्हणजे टोटल कितीही आले पाहिजेत, 3 लेटर्स आहेत ते कॅपिटल आले पाहिजेत. 2 इज द राईट ऑप्शन हियर. लक्षात आलं? तर ह्या गोष्टी अजिबात चुकता कामा नाही. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ पंक्चुएशन मार्क ऑफ फॉर अंडरलाईन सेंटेन्स. पंक्चुएशन मार्क्स, विरामचिन्हे. अंडरलाईन सेंटेन्स हे आहे, ए सेज व्हॉट्स युअर नेम, बी टेल मी युअर नेम प्लीज, सी चंद्रशेखर यू कॅन कॉल मी चंदू. ओके, तर आपल्याला इथं जे आहे ते विरामचिन्ह म्हणजे पंक्चुएशन मार्क शोधायचं आहे. हा जर बघा काय म्हटलंय, व्हॉट्स युअर नेम, व्हॉट्स युअर नेम, दिस इज अ क्वेश्चन. हा क्वेश्चन विचारलेला आहे आणि क्वेश्चन नंतर क्वेश्चन मार्क आला पाहिजेत. कुठे आहे बघा क्वेश्चन मार्क, नंबर 1 हा जो आहे तो क्वेश्चन मार्क आपल्याला पाहायला मिळतो. सो क्वेश्चन मार्क इज द म्हणजे नंबर 1 इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट वन, चूज द सेंटेन्स विच हॅज करेक्ट पंक्चुएशन मार्क्स. हे तर वाक्य दिलेलं आहे ज्याच्यामध्ये पंक्चुएशन मार्क्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, योग्य वाक्य शोधायचं आहे. आपण रीड करूया. ओ नो, व्हॉट शॅल आय डू नाव, ओ नो, व्हॉट शॅल आय डू नाव, ओ नो, व्हॉट शॅल आय डू नाव, ओ नो, व्हॉट शॅल आय डू नाव. सगळे सेमच आहेत, फक्त जागी जागी आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात. इथे एक्सक्लेमेटरी मार्क आहे, इथे कॉमा आहे, इथे एक्सक्लेमेटरी मार्क आहे, इथे क्वेश्चन मार्क आहे, इथे फुल स्टॉप आहे बघा, इथे कॉमा आहे, इथे क्वेश्चन मार्क आहे, इथे क्वेश्चन मार्क आहे, इथे कॉमा आहे, इथे एक्सक्लेमेटरी मार्क आहे आणि इथंसुद्धा क्वेश्चन मार्क आहे. योग्य कोणता येणार आहे? तर बघा, ओ नो, आपण काय करतो, ओ नो, इथे आपण आपल्या फिलिंग्स व्यक्त करतो, त्यामुळे इथं एक्सक्लेमेटरी मार्क हा येणार आहे, ओ नो. आणि दुसरी गोष्ट आहे, आपण असं नाही म्हणत ओ नो, ओच्या जागी आपण थांबत नाही, ओ थांबलो की कॉमा आला, बरोबर. पण इथे आपण पॉज घेत नाही, आपण डायरेक्ट म्हणतो ओ नो, असं आपण असं नाही म्हणत की ओ नो, ओके, गॅप घेत नाही. सो ओ नो नंतर एक्सक्लेमेटरी मार्क आला पाहिजेत. आणि मग व्हॉट शॅल आय डू नाव, मी आता काय केलं पाहिजे, व्हॉट शॅल आय डू नाव, मी आता काय करू, अशा पद्धतीनं. सो क्वेश्चन मार्क आला पाहिजे. म्हणजे पहिल्या नंबरचं जे सेंटेन्स आहे ते परफेक्ट सेंटेन्स आहे, करेक्ट पंक्चुएशन मार्क्स आहेत. ओ नो हा इथे एक्सक्लेमेटरी मार्क, व्हॉट शॅल आय डू नाव क्वेश्चन मार्क आलेलं आहे. त्यामुळे हे जे आहे ते परफेक्ट आलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 18-20 पॅराग्राफ दिलेला आहे आपल्याला. रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट ऑप्शन. अ रेड ट्रॅफिक लाईट इज अ वॉर्निंग दॅट मीन्स स्टॉप. इट इज नॉट सेफ टू क्रॉस द रोड अंटील द ग्रीन सिग्नल लाईट्स अप. स्टार्ट वॉकिंग वेन ग्रीन सिग्नल इज ऑन. इन शॉर्ट अ रेड लाईट इज अ वॉर्निंग टू पे अटेन्शन. तर मित्रांनो, इथं सिग्नल्स रिलेटेड आपल्याला पॅसेज दिलेला आहे, आपण थोडासा अर्थ जाणून घेऊया. अ रेड ट्रॅफिक लाईट इज अ वॉर्निंग दॅट मीन्स स्टॉप. म्हणजे रेड लाईट लागला की ती एक वॉर्निंग असते की तुम्हाला आता गाडी तुमची थांबवायची आहे. इट इज नॉट सेफ टू क्रॉस द रोड
अंटील द ग्रीन सिग्नल लाइट्स अप, आणि जोपर्यंत ग्रीन सिग्नल लाइट अप होत नाही, लागत नाही, तोपर्यंत आपण आपली गाडी क्रॉस करायची नाही, त्या सिग्नलच्या पुढे न्यायची नाही. स्टार्ट वॉकिंग वेन ग्रीन सिग्नल इज ऑन, आणि जेव्हा ग्रीन सिग्नल लागेल तेव्हाच आपण आपली गाडी घेऊन जायची पुढं, किंवा आपण चालत असू तर आपण चालत पुढे जायचं. शॉर्ट, अ रेड लाईट इज अ वॉर्निंग टू पे अटेन्शन, म्हणजेच काय, थोडक्यात जो रेड लाईट असतो तो आपलं अटेन्शन पे करण्यासाठी, म्हणजे आपण त्या गाड्यांच्या जे सिग्नल्स आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो तुम्हाला तो एक म्हणजे सिग्नल दिलेला असतो थोडक्यात. ओके, आपण क्वेश्चन बघूया. इफ रेड स्टॉप, रेड लाईट लागला तर स्टॉप, देन ग्रीन, ग्रीन लागला तर पे, वॉक, सेफ की वॉन, इथे करेक्ट आन्सर येणार वॉक. ग्रीन लागला की आपण चालायचं आहे. सी हियर, स्टार्ट वॉकिंग वेन ग्रीन सिग्नल इज ऑन. नेक्स्ट, फाइंड आउट द रायमिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर नाईट, नाईटसाठी रायमिंग वर्ड शोधायचा आहे जो पॅसेजमध्ये आहे, अँड द वर्ड इज लाईट. व्हेरी हियर, लाईट, नाईट, लाईट. सो नाईट, लाईट, फोर्थ वन इज द करेक्ट हियर. हे सर्व आपल्याला दिलेले जे रायमिंग वर्ड्स आहेत बघा, हा एट येत नाही आहे, स्लाईट आहे, राईट आहे, आपण गडबडीत करून जातो, पण आपल्याला इथं त्यांनी म्हटलं की फाइंड आउट रायमिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज, पॅसेजमधलाच हवा आहे, सो लाईट इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन पॅसेज, करेक्ट ॲडजेक्टिव्ह सिलेक्ट करायचं आहे. ए रेड, बी ग्रीन. तर मित्रांनो, इथं ए आणि बी हे दोन ॲडजेक्टिव्ह आहेत की नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण. म्हणजे समजा राहुल हुशार आहे, तर हुशार हा शब्द राहुलबद्दल माहिती सांगतो. तसंच इंग्रजीमध्ये घेतलं तर राहुल इज अ क्लेवर बॉय, राहुल इज अ क्लेवर बॉय, क्लेवर हा शब्द राहुलबद्दलची माहिती सांगतो, बरोबर ना. मग तशा पद्धतीनं इथं रेड आणि ग्रीन हे ॲडजेक्टिव्ह आहेत का हे आपण फाइंड आउट करूया. इथे बघा, रेड ट्रॅफिक लाईट, ट्रॅफिक लाईट कसा आहे, रेड आहे, म्हणजे रेड हा शब्द जो आहे तो ट्रॅफिक लाईटची माहिती सांगत आहे. जो लाईट आहे तो कसा आहे, रेड आहे. इट मीन्स रेड इज अ इज अन ॲडजेक्टिव्ह हियर, रेड हा जो आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे. तसाच ग्रीन बघूया आपण, ग्रीन सिग्नल, सिग्नल, सिग्नल कसा आहे, हाऊ इज सिग्नल, सिग्नल इज ग्रीन, ग्रीन सिग्नल, म्हणजे ग्रीन हा शब्द सुद्धा सिग्नलबद्दलची माहिती देतो. याचाच अर्थ रेड आणि ग्रीन हे दोन्ही का आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत, रेड आणि ग्रीन. सो ए अँड बी इज करेक्ट, वन नंबर जे ऑप्शन आहे तो बरोबर आहे, लक्षात आलं. आणि मित्रांनो लक्षात घ्या की सर्व कलर्स, सर्व कलर्स असतील, सर्व नंबर्स असतील, हे ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतात. म्हणजे आता कलर्स बघितलं, आय हॅव पिंक ड्रेस, आय हॅव पिंक ड्रेस, माझ्याकडे पिंक कलरचा ड्रेस आहे. ड्रेसचं बद्दलची माहिती कोणी दिली, पिंक या शब्दाने दिली की पिंक ड्रेस आहे. त्यामुळे सगळे कलर आहेत जे ॲडजेक्टिव्ह म्हणून वर्क करतात, काम करतात. तसेच नंबरसुद्धा करतात, बघा आय हॅव फोर पेन्सिल्स, आय हॅव फोर पेन्सिल्स, माझ्याकडे फोर पेन्सिल्स आहेत. मग पेन्सिल्सबद्दल अजून माहिती कोणी दिली, तर फोर या वर्डने, फोरने काय दिली, पेन्सिलची माहिती दिली की फोर पेन्सिल्स आहेत, बरोबर. सो फोर हा नंबरसुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे, लक्षात आलं. त्यामुळे ह्या गोष्टी इथे तुम्ही लक्षात घ्या. पुढे 21, सिलेक्ट द सेट विच हॅज डिफरंट साऊंड, डिफरंट साऊंड कोणत्या सेटमध्ये आहे तो आपण फाइंड आउट करायचा आहे. कॅमेरा, कॅसल, कॅबेज, कॅट, इथे सर्व कॅ 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 सी 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 क क क आलेलं आहे. हॅट, हँडल, हॅमर, हँड, सगळं ह ने साऊंड आलेत, हचे. किटन, केटल, नाईफ, किंगडम, इथे एक वेगळा आहे नाईफ. इथं जरी के असलं तरी याचा उच्चार नाईफ असा होतो, के सायलेंट असतो, नाईफ. ओके, सो इथं उच्चार जो आहे तो न ने सुरुवात होतो, नाईफ. त्यामुळे हाच गट इथे आपला वेगळा गट आहे. तरी पण शेवटचा बघूया आपण, मॅट, मॅप, मॅन, मँगो, सगळे म म म आलेले आहेत. त्यामुळे हा जो थर्ड वन आहे तो डिफरंट वन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22, लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड, रीड द मेसेज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. इथं आपल्याला एक ग्रीटिंग कार्ड दिलेलं आहे, डिअर टीचर, वी आर लव यू अँड रिस्पेक्ट यू व्हेरी मच, थँक्यू, असा एक मेसेज आहे शिक्षकांना. तर हा मेसेज कधी दिला असेल, हॅपी इंडिपेंडन्स डे, हॅपी मदर्स डे, हॅपी टीचर्स डे की हॅपी दिवाळी. करेक्ट ऑप्शन इज हॅपी टीचर्स डे, कारण बघा, डिअर टीचर, वी ऑल लव यू अँड रिस्पेक्ट यू व्हेरी मच, थँक्यू, टीचर्सना मेसेज दिलेला आहे. सो इट इज ऑन टीचर्स डे, सो हॅपी टीचर्स डे. नेक्स्ट 23, चूज द मिसमॅच पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन. मिसमॅच पेअर, चुकीची जोडी, डिअर डिअर, माऊस माईस, स्टुडंट स्टुडंट्स, ऑक्स ऑक्सेस, इथे सिंग्युलर प्लुरल आहे, एक वचन अनेक वचन. सी, वन डिअर, मेनी डिअर, करेक्ट, डिअर डिअर दोन्ही येतं, सिंग्युलर असेल तरीही डिअर, मेनी असतील तरीही डिअर, प्लुरलमध्ये. स्टुडंट स्टुडंट्स, करेक्ट, स्टुडंट स्टुडंट्स. माऊस माईस, करेक्ट, माऊस माईस, वन माऊस, मेनी माईस. ऑक्स ऑक्सन, ऑक्सन यायला हवं, ओ एक्स ई एन पाहिजे, पण इथं बघा ऑक्सेस दिलेला आहे. सो फोर्थ वन इज अ रॉंग वन हियर, म्हणजे मिसमॅच्ड पेअर आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड लिफ्ट, लिफ्ट, ओके, करेक्ट ऑप्शन, लिफ्ट द वॉल, लिफ्ट द रिवर, लिफ्ट द फार्म, अँड लिफ्ट द बॉक्स.
लिफ्ट याचा अर्थ उचलणे, लिफ्ट उचलणे. तर करेक्ट आपलं लिफ्ट उचलणे म्हणजे लिफ्ट असते ती उचलणे नाही, लिफ्ट करणे म्हणजे उचलणे, एखादी वस्तू उचलणे, लिफ्टचा अर्थ उचलणे. तर लिफ्ट द वॉल, आपण भिंत उचलू का? नो. लिफ्ट द फार्म, शेत उचलायचं का? नो. लिफ्ट द रिवर, नदी उचलायची का? नो. लिफ्ट द बॉक्स, यस वी कॅन लिफ्ट द बॉक्स, आपण बॉक्सला लिफ्ट करू शकतो, उचलू शकतो. सो लिफ्ट द बॉक्स इज द करेक्ट ऑप्शन हियर. अँड द लास्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. करेक्ट पेअर आपल्याला शोधायचे आहे बघा. तर इथे बघा, बियर रोर, औल हूट, पिग ग्रोल अँड फ्रॉग स्क्वॅक. तर मित्रांनो, इथे यांचे साऊंड आहेत आणि याच्यातील करेक्ट पेअर ही तुम्ही फाइंड आउट करायचे आहे आणि हे सगळे तुम्ही पाठ करायलाच पाहिजे बघा. त्याच्याशिवाय आपल्याला हा एक क्वेश्चन जो साऊंडवरचा असतो किंवा यंग वन्सवरचा असतो तो आपल्याला येणारच नाही. त्यामुळे हे जे क्वेश्चन्स आहेत साऊंडवरचे, हे तुम्ही ते सगळे प्रत्येक ॲनिमल्सचे जे साऊंड्स आहेत, यंग वन्स आहेत, त्यांचे लिव्हिंग प्लेसेस आहेत, ते तुम्ही तोंडपाठच करायला हवेत. चला, तर याचं जे आन्सर आहे, जी करेक्ट पेअर आहे, ते तुम्ही फाइंड आउट करा आणि तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करा. चला, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही इंग्रजीची सराव प्रश्नपत्रिका इथे सोडवलेली आहे. नक्कीच सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील. तरी सुद्धा आपल्या काही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा किंवा अधूनमधून माझा व्हॉट्सअप नंबर डिस्प्ले होत आहे त्यावर जरी मला मेसेज केलात तरी चालेल. शिवाय माझे काही व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत शिष्यवृत्तीशी रिलेटेड, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला ॲड करता येईल. चला, तर मित्रांनो आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.